नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. पावसाळा सुरू झालेला आहेत आणि दर ऋतूचे म्हणजे प्रत्येक सीझनचे किचनमध्ये काही ना काही चॅलेंजेस असतातच. प्रत्येक ऋतू, उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, किचनमध्ये दक्षता घ्यावी लागते. तर आता आपण पावसाळा विशेष अशा 10 किचनच्या टिप्स बघणार आहोत. सगळ्यात आधी बटाटा आणि कांदा, याला मोड येतात कारण दमट हवा असते, ओलसर असतं, सुकं कोरडी हवा नसते, त्यामुळे बटाट्याला पटकन कोंब येतात किंवा कांद्यालाही पटकन कोंब येतात. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस बटाटे घरी आणले शक्यतो ना, दोन प्रकारचे बटाटे असतात. एक पांढरा पातळसालीचा बटाटा, दुसरा आहे तो थोडा मोठा असतो, तपकिरी रंगाचा आपण म्हणू शकतो, अगदी डार्क ब्राऊन नाही, थोडासा हलका कमी. तर शक्यतो पातळसालीचा बटाटा टाळावा या ऋतूमध्ये कारण त्याला पटकन कोंब येतात. पण जो मोठा बटाटा आहे, इंदोरी बटाटा ज्याला म्हटलं जातं, फ्रेंच फ्राईजमध्ये वगैरे आपण तो चिप्समध्ये वापरतो, तो आणला तर चालेल. तो बटाटा आणला की स्वच्छ निवडून घ्यावा की कुठलं त्याला थोडं प्रेस करून कुठला दबला जातो आहे का, कुठला खराब आहे का, खराब बाजूला काढावा. आता कांदा असो बटाटा असो, दोनही जवळजवळ ठेवायचं नाही, थोडे दूर ठेवायचे, एकापासून दुसरा दूर ठेवायचा. कारण कांद्यामधून इथिलीन नावाचा गॅस रिलीज होत असतो, त्यामुळे बटाट्याला कोंब येण्याची प्रोसेस जी आहे ती स्पीडअप होते, फास्ट होते. त्यामुळे या दोन गोष्टी लांब ठेवावं. लसूण पण बटाट्याजवळ ठेवू नये. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता हे झालं, कांदेही कांदे आणले, तेही छान व्यवस्थित निवडून घ्यायचे, त्यातले कोंब आलेले कांदे बाजूला काढायचे आणि पटकन कोंब आलेला कांदा आधी वापरायचा आणि बाकी बाजूला ठेवायचे. आता कुठलीही भाजी आहे, फळं आहेत जी रूम टेम्परेचरला पिकतात, ही कशी स्टोअर करायची? तुम्ही जर डायरेक्ट सूर्यप्रकाश, म्हणजे डायरेक्ट डे लाईट, डायरेक्ट सूर्यप्रकाश नाही म्हणू शकत, पण डे लाईट जिथे येतो तिथे जर तुम्ही ते ठेवलं तर त्या लाईटमुळे त्याची पिकण्याची क्रिया खूप जलद होते, फास्ट होते. मग काय करायचं? काही नाही, शक्यतो कांदा जो आहे हवेशीर ठेवायचा, पण असं डायरेक्ट एक्सपोजर होईल असा नाही ठेवायचा, थोड्याशा अंधारा ठिकाणी पण हवा खेळती राहील अशा ठिकाणी ठेवायचा. बटाटा जो आहे, बटाटा एखादी कागदी बॅग घेऊ शकता, कागदी बॅगेला थोडं पंचेस करायचे आणि त्यामध्ये बटाटा स्टोअर करून ठेवायचा. तोही एका मोकळी, हवा खेळती हवी पण डार्क अंधारी जागी त्या ठिकाणी ठेवायचा, म्हणजे त्याला कोंब फास्ट येत नाही. ज्याप्रमाणे काही गोष्टी म्हणजे दमट हवा म्हणा, खायच्या गोष्टी वगैरे मऊ पडतात, त्याचप्रमाणे बऱ्याचदा आहे ना लाईटरही त्याचा लाईट इग्नाईट होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? गॅस जेव्हा चालू असतो ना, त्याची फ्लेम गरम झालेली असती, ती फ्लेम विझवायची, किंवा काही कुकिंग झालं असेल तर फ्लेम बंद असताना ते लायटर त्याच्या जवळ ठेवायचं, म्हणजे थोडक्यात उष्णतेजवळ ठेवायचं. म्हणजे त्या लायटरमध्ये जर काही मॉइश्चर ट्रॅप झालं असेल तर ते हवेने, उष्ण हवेने सुकून जातं आणि लायटर पुन्हा इग्नाईट होतं. पावसाळी हवामानात काडेपेटे पण मऊ पडतात आणि काडी पेटतच नाही किंवा पेट घेत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? एकतर काडेपेटे आहेत ना, त्या अशा मोकळ्या हवेत ठेवायच्या नाहीत, मोकळ्या वातावरणात नाही. एखादी झिपलॉकची बॅग घ्यायची, त्यामध्ये सगळ्या काडेपेट्या ठेवायच्या, जितकी शक्य असेल तितकी त्या झिपलॉकमधली हवा काढून घ्यायची आणि काडेपेटीला स्टोअर करायची. दुसरी गोष्ट, ही काडेपेटीची डबी उघडायची आणि त्या डबीमध्ये ना एक 7-8 कण तांदळाचे टाकायचे, त्यामुळे यामध्ये जर काही मॉइश्चर ऑलरेडी असेल तर ते तांदळामध्ये शोषलं जातं आणि ज्या मऊ काड्या पडल्या आहेत त्या पुन्हा पूर्ववत होतात. पावसाळ्यात आणखी एक खूप मोठी समस्या असते, ते म्हणजे साखर. एकतर साखरेजवळ मुंग्या खूप जमा होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे साखरेला ओल येते किंवा अशी पचपचीत साखर होते. ते टाळण्यासाठी काय करायचं? मुख्य म्हणजे जर तुम्ही जास्त प्रमाणात साखर स्टोअर करत असाल तर ती जास्त साखर आहे ती एखाद्या डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये मोकळ्या जागे ठेवा, कोरड्या हवेत ठेवा, जिथे हवा जास्त दमट नसेल अशा ठिकाणी, आणि जशी लागेल रोजची वापरायची तशी ती बाहेर काढा. आता तरी जास्त साखरेला किंवा रोजच्या वापराच्या साखरेलाही ओल लागली असेल तर त्यामध्ये
दालचिनीचा एक मोठा तुकडा घ्यायचा आणि तो मोठा तुकडा त्या साखरेमध्ये खुपसायचा. जे काही मॉइश्चर ट्रॅप झालं असेल किंवा पाणी ओलावा असेल साखरेमधला तो त्या दालचिनीमध्ये ॲब्झॉर्ब होतो आणि साखर पुन्हा छान अशी कोरडी होते आणि मुख्य म्हणजे साखरेची चव दालचिनीमुळे छान लागते. पावसाळ्यामध्ये ना एकतर चिलूट खूप होतात अन्नावर जे फिरतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे माशा. आता चिलूटचं काय करायचं, चिलूट काही नाही, अन्नाभोवती ते जमा होतं. एक ग्लास घ्यायचा, ग्लासवर आहे ना एखादं प्लॅस्टिकचं कव्हर टाकायचं, त्याला भरपूर असे पंचेस टाकायचे. ग्लासच्या आत एखादा गोड पदार्थ ठेवून द्यायचा, मध ठेवू शकता, गुलकंद ठेवू शकता, केळीचं साल ठेवू शकता. जे वरच्या आवरणाला आपण होल्स पडलेले असतात त्यातून ते चिलूट आत जातं ग्लासमध्ये आणि ते पुन्हा बाहेर निघत नाही. म्हणजे इतके मोठे होल्स नको की ते परत बाहेर, पण ते आत जातात आणि आतच ट्रॅप होतात आणि मग बाहेर चिलूट दिसत नाही. आता माशांचं काय करायचं, माशा जर खूप घरात आल्या असतील तर ऑफकोर्स आपण मारत नाही कुठलीच गोष्ट, आपण अहिंसावादी आहोत, भारत देशच हिंसेवर विश्वास नाही ठेवत. तर मग काय करायचं, जर खूप माशा आल्या असतील तर दारं खिडक्या पूर्ण उघडायचे, घरात जितके फॅन असतील ते हाय स्पीडवर चालू ठेवायचे. 5 मिनिटं फॅन चालू ठेवला की त्या हवेच्या दबावाने घरातल्या सगळ्या माशा बाहेर निघून जातात. माशा बाहेर निघून गेला की दारं खिडक्या लावून घ्यायचे, जेणेकरून परत बाहेरच्या माशा आत येणार नाही. आणि एक कापूर मिळतो, भीमसेनी कापूर, तो कापूर घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये जाळायचा. त्या जो वास आहे तो उग्र वास आहे, त्या वासाने माशा घरामध्ये टिकाव धरत नाहीत. कापूराचा उपचार जर नको असेल तर मग हल्ली डास मारायचे कार्ड्स असतात किंवा कुंडईट असतात, ते जरी लावून ठेवलं तरी माशांचा शिरकाव आपल्या घरामध्ये होत नाही. किचनमध्ये आणखी येणारी समस्या ते म्हणजे मसाले. मसाल्यांमध्ये ना गुठळ्या होतात दमट हवेमुळे, पाणीत ओलावा त्याच्यात शोषला जातो आणि गुठळ्या होतात, जाळी येते किंवा त्याला आळी लागायची पण शक्यता असते. त्यामुळे वर्षभराचे जर साठवणीचे मसाले असेल, मोठा जार असेल, तर त्यात सरळ ना बिबाच्या एक दोन तीन बिबा एक प्रकार येतो, त्या 2-3 बिया अख्ख्या ठेवू शकता, त्याने जाळी आळी लागत नाही. आणखी एक करू शकता, रोजचे जे वापराचे डबे आहेत त्यामध्ये हिंगाचे अख्खा हिंग, एक हिंगाची पावडर येते आणि दुसरा अख्खा हिंग येतो, तर खडे हिंग एक एक त्या जारमध्ये ठेवायचा, म्हणजे मग ते त्यातलं मॉइश्चर सोक करतं आणि मसाला अल्टिमेटली आपला कोरडा राहतो. आणि येस, कधीच कुठलाच मसाला फ्रीजमध्ये स्टोअर करायचा नाही. फ्रीजमध्ये स्टोअर केला मसाला की काय होतं ना, एकतर फ्रीजमधली ओलावा किंवा दमट हवा असते ती त्या मसाल्यामध्ये घुसते, दुसरी गोष्ट त्याची चव पूर्ण उतरून जाते आणि तिसरी त्याच्यात गुठळ्या होतात. त्यामुळे जे आपण रोजच्या वापरातले मसाले आहेत ते फ्रीजमध्ये कधी स्टोअर करू नका. आणखी एक रोजच्या वापरातला प्रकार म्हणजे मीठ. मिठाला पण पाणी सुटतं, ओलावा ट्रॅप होतो. आता सॉल्ट शेकर असतात ते सोपे असतात, तर त्या सॉल्ट शेकरमध्ये ना 7-8 दाणे जर तांदळाचे घातले तर मीठ मिठाचा जो ओलावा आहे तो तांदळामध्ये शोषला जातो आणि मीठ छान पडतं. पण रोजच्या बरणीचं काय, रोजची जर बरणी असेल मिठाची तर त्यामध्ये ना एक पुरचुंटी तयार करून ठेवू शकता. एक छोटंसं कापड घ्यायचं, त्यामध्ये चमचाभर तांदूळ घालायचे, गाठ मारायची आणि ती पुरचुंटी रोजच्या वापराच्या मिठाच्या बरणीत ठेवायची, जेणेकरून मीठ कोरडं कोरडं राहील आणि जे काही मॉइश्चर आहे ते त्या पुरचुंडीमध्ये ट्रॅप होईल. सोपी जर तुम्हाला टीप हवी असेल तर मीठ आणलं की मिठामध्ये ऑलरेडी त्याचा अंगचाच थोडासा ओलावा असतो, मॉइश्चर असतो. मग काय करायचं, मीठ हलकंसं भाजून घ्यायचं. भाजल्यामुळे काय होतं, त्यातला ओलावा निघून जातो, रंग वगैरे बदलायची अजिबात गरज नाही. हलकंसं भाजून घेऊयात, ओलावा काढून घ्यायचा, मीठ पूर्ण थंड झालं की मग बरणीत भरायचं, त्याला पाणी सुटत नाही. आणि मुख्य म्हणजे असं भाजलेलं मीठ तुम्ही लोणच्यामध्ये किंवा कुठल्याही भाजीत वापरलं, सॅलडमध्ये वापरलं, कोशिंबीरला वापरलं ना, तर त्याला अजिबात पाणी सुटत नाही. पावसाळी हवामानामध्ये ना डाळी पण चिंबल्या जातात, म्हणजे डाळी आपण बऱ्याच प्रमाणात घरी आणून ठेवतो, तर त्या बरणीमध्ये पण दमट हवा जाते आणि जो क्रिस्प आहे तो निघून जातो आणि थोड्या ओलसर होऊन जातात. मग अशा वेळेस काय करायचं, डाळी येत ना डाळी छान भाजून घ्यायच्या कढईमध्ये, आणि भाजून पूर्ण थंड झाल्या की मग बरणीत भरायच्या. यामुळे एकतर त्याला पोरकीड वगैरे लागत नाही आणि दुसरी गोष्ट त्याचा जो क्रिस्प आहे तो तसाच राहतो. बऱ्याचदा तांदुळामध्ये पण थोडीशी दमट हवा जाते, दमटपणा येतो. मग काय करायचं, अशा वेळेस तांदुळामध्ये ना तमालपत्र येतात,
किंवा अख्खी काडीपेटीचा बॉक्स त्यामध्ये ठेवायचा, जेणेकरून जर काही मॉइश्चर ट्रॅप झालं असेल तांदळातलं मध्ये तर ते काडीपेटीमध्ये सोक होतं. किंवा मग एखादा लाकडी पुठ्ठा ठेवावा, करवंटी येते नारळाची अख्खी करवंटी, ती जरी ठेवली तरी तांदळातलं मॉइश्चर छान त्यामध्ये सोक होतं आणि तांदूळ कोरडे कोरडे राहतात. आणि शेवटची आणि महत्त्वाची टीप म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण ज्या काही भाज्या आणतो, पालेभाज्या आणतो, फळभाज्या आणतो, फळं आणतो, त्यामध्ये ना ऑलरेडी पावसाचं पाणी पचपचीत भरलेलं असतं आणि त्याचबरोबर खूप सारी माती पण असते. अशा वेळेस ना या भाज्या स्वच्छ मोकळ्या करायच्या आणि एका चाळणीमध्ये घालून किंवा एका बाऊलमध्ये घालून त्यामध्ये मिठाचं पाणी करून स्वच्छ धुवून घ्यायच्या. थोडं तुरटीचं पाणी वापरलं तरी चालेल, पण कधीच कुठली पालेभाजी, फळभाजी, फळं खूप वेळ अशी पाण्यामध्ये भिजत नाही ठेवायची, 10 मिनिटं 15 मिनिटं. यामुळे काय होतं, या भाज्यांमध्ये फळांमध्ये जे जीवनसत्व असतात त्याचा ऱ्हास होतो. त्यामुळे फक्त पटकन पाण्यात टाकायच्या आणि जोवर त्यातलं मातीचं पाणी जात नाही तोवर स्वच्छ करून घ्यायच्या. तर या होत्या आपल्या मस्त पावसाळा स्पेशल 10 टिप्स, ज्या अतिशय उपयोगी आहेत. या सोडूनही तुमच्याकडे काही टिप्स असतील तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त टिप्स आणि रेसिपीज बरोबर. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची असल चव.